चला तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे कडवंच्याची भाजी। हे अशा असतात कडवंच्या, त्याला निवडून स्वच्छ करून धुवून ठेवलेल्या आहेत। इथे कडेत घेतलेला आहे मी कांदा, 2 चमचे तेल घालून त्यामधून कांदा परतून घेत आहे। जिरे मोहरी फोडणीला लसूण आणि कांदा टाकलेला आहे। त्यामध्ये मी घालते थोडीशी हळद, आपला छान पैकी असा कांदा परतला ना। कांदा पण ऑप्शन आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकता, नाही तर घालू नाही घातला तरी चालतो। नुसतं लसूण जिरे मोहरी घालून फोडणी दिले तरी चालते। घातलं थोडस तेल, पहिले भाजताना कांदा थोडं सुकेल घातलं होतं मी। हे घालते मी याच्यामध्ये कडवंच्या, मी अगदी छोट्याशाच कडाईत करत आहे। चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळ तिखट, हे मुगाची डाळ भिजत टाकलेली आहे, त्याच्यावरच पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि ते डाळ मी याच्यामध्ये घालते। तुम्ही त्याच्यामुळं म्हणजे मुगाऐवजी तुरीची, मसुऱ्याची, मटकीची कुठलीही डाळ तुम्हाला आवडेल त्याच्यात घालू शकता भिजवून। आपली कडवंच्याची भाजी येते, त्याला मीठ टाकून एकच आपलं वाप द्यायची, जराशी मस्त अशी कडवंच्याची भाजी लागते। टाकत आहे चवीनुसार मीठ, थोडस आपला मसाला परतून येईल म्हणून थोडस पाणी वापरून घेते। मस्त असे वापरलेले आहेत, डाळ पण भिजलेली असल्यामुळं म्हणजे शिजली जाते, डाळ तशी त्या कागदी कच्चीच छान लागते, जास्त मूळ छान लागत नाही। मी तूप टाकत आहे शेंगदाण्याचा थोडासा 1 चमचा, अशी आपली ज्वारीची भाकरी आणि हे अशी त्याच्यावर हे अशी कडवंच्याची भाजी घ्यायची। हे अशी पुन्हा कोणाला आवडते त्यांनी सांगा बर, कडवंच्याची भाजी भाकरी पुन्हा कोणाला आवडते त्यांनी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्रायबर करा। धन्यवाद।